नमस्कार, मी प्राध्यापक बी एस दहीपळे तुम्हासाठी घेऊन आलो आहे 11वे अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 2 पैसा। यातील या व्हिडिओतून समजून घेऊया प्रस्तावना, वस्तुविनिमय म्हणजे काय आणि वस्तुविनिमयातील अडचणी। नमस्कार माझ्या यूट्यूब स्नेहींनो आणि अर्थशास्त्र प्रेमींनो व अर्थशास्त्र स्नेहींनो सुद्धा, कारण अर्थशास्त्राला आपला मित्र बनविण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्या समोर हजर आहे। आपण 11वीच्या अर्थशास्त्राबद्दल सविस्तर चर्चा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत आणि 11वीच्या अर्थशास्त्रातील पहिलं प्रकरण आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासला आहे। आज आपण आपल्या अर्थशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संकल्पना दुसऱ्या प्रकरणापासून सुरू करत आहोत। प्रकरणाचं नाव आहे पैसा। पैसा ही संकल्पना तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना या प्रकरणात आपण पैशाबद्दल खूप काही जाणून घेणार आहोत। जसं की पैसा कशाला म्हणावं, पैसा अस्तित्वात नव्हता तेव्हा काय अस्तित्वात होतं, पैशाची उत्क्रांती कशी झाली, यासोबतच पैशाचे प्रकार कोणते आहेत आणि पैसा कोणतं कार्य करतो, याबद्दल सगळं काही मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। परंतु त्याच्या अगोदर आज पैसा या प्रकरणाला तुमच्या समोर घेऊन येत असताना पैसा याबद्दल एक काव्यपंक्ती मी केलेली आहे। मी स्वतः रचलेली ही काव्यपंक्ती तुमच्या समोर ठेवून मी या प्रकरणाला सुरुवात करतो आहे। काव्यपंक्ती अशी आहे की पैसा गाडी बंगला बायको। बघा, पैसा गाडी बंगला बायको। आता मी पुरुष असल्यामुळं बायको असं म्हटलं, स्त्रीने नवरा हा शब्द वापरला तरीही चालेल। पैसा गाडी बंगला बायको, मुला बाळांतच गर्क आहे, अडल्या अडल्या नडल्यांची, रंजल्या गांजल्यांची जाणीव नसणारा माणूस किती मूर्ख आहे। स्वार्थ नडला परमार्थ बुडला, स्वार्थापोटी माणूस पैशाच्या मागे धावू लागला आहे, त्यामुळं स्वार्थ नडला परमार्थ बुडला असा माझा तर्क आहे। अन केवळ अर्थासाठी म्हणजे पैशासाठी, अन केवळ अर्थासाठी जगणाऱ्यांच्या जगण्यालाच काय अर्थ आहे, जगणाऱ्याच्या जगण्यालाच काय अर्थ आहे, अशी अर्थ नावाची म्हणजे पैसा नावाची काव्यपंक्ती तुमच्या समोर मी ठेवली। खरं आहे विद्यार्थी मित्रांनो, पैसा अस्तित्वात आला आणि या पैशाच्या मागे धावता धावता माणूस आत्मकेंद्री झाला, स्वार्थी झाला आणि पैशासाठी तो अलीकडच्या काळात कोणत्याही थरापर्यंत जाऊ लागला। पैसा ही संकल्पना अर्थशास्त्रातून तुमच्या समोर घेऊन येत आहे। पाहूया या प्रकरणाच्या प्रस्तावनेपासून सुरुवात करूया। प्रस्तावना, विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये पैशाचा शोध हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध समजला जातो। कारण क्राउथर यांनी, म्हणजे अर्थशास्त्रज्ञ क्राउथर यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं यंत्रशास्त्रामध्ये चाकाचा शोध महत्त्वाचा होता, विज्ञानामध्ये अग्नीचा शोध महत्त्वाचा होता, राज्यशास्त्रामध्ये मताचा शोध महत्त्वाचा होता, अगदी त्या पद्धतीनं अर्थशास्त्र विषयामध्ये पैशाचा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे। परंतु एक विशेष बाब अशी की हे जे सगळे शोध लागत गेले किंवा लागले ते एखाद्या शास्त्रज्ञाने एकदम लावलेले शोध आहेत। जसे की अग्नीचा शोध असेल, चाकाचा शोध असेल, मताचा शोध असेल, हे शोध हे एखाद्या शास्त्रज्ञाने लावलेले आहेत। परंतु अर्थशास्त्रातील पैशाचा शोध मात्र कोणा एका शास्त्रज्ञाने लावलेला नाही। तर जेव्हा मानव एकत्र येऊ लागला आणि देवाणघेवाण करू लागला किंवा विनिमय करू लागला, तेव्हा त्या विनिमयात
येत असलेल्या विविध अडचणी दूर करत जाताना टप्प्याटप्प्याने पैशाचा शोध लागत गेला. आणि आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हे वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीचं साधन आहे, बचतीचं साधन आहे, विनिमय हा पैशाच्या माध्यमातून केला जात आहे, त्यामुळं आधुनिक अर्थव्यवस्थेत पैशाला अनन्य साधारण महत्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये पैसा या संदर्भात माहिती घेत असताना त्याच्याही अगोदर जेव्हा पैशाचं अस्तित्वात नव्हता तेव्हा काय परिस्थिती होती, इथपासून आपण प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पैशाचं अस्तित्वात नव्हता तेव्हा मानव कोणत्या पद्धतीने विनिमय करत होता किंवा देवाणघेवाण कशी चालत असे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल तेव्हा वस्तू विनिमय पद्धत होती. आता वस्तू विनिमय म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. वस्तू विनिमय म्हणजे काय, तर ज्यावेळी वस्तू देऊन वस्तू घेतली जाते किंवा एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू किंवा सेवा दिली आणि घेतली जाते तेव्हा त्याला वस्तू विनिमय असे म्हणतात. म्हणजे वस्तूच्या मोबदल्यात वस्तू देणे व घेणे याला वस्तू विनिमय पद्धत असे म्हणतात. आणि जेव्हा पैसा अस्तित्वात नव्हता तेव्हा वस्तू दिली जायची आणि त्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू घेतली जायची. कारण पैसा अस्तित्वात नव्हता त्यामुळं वस्तूचं मूल्य हे वस्तूमध्येच मोजलं जायचं, त्याला आपण वस्तू विनिमय पद्धत असे म्हणतो. आता वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय हे समजून घेतलं, परंतु यासोबतच या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी येत होत्या हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. ते म्हणजे वस्तू विनिमयातील अडचणी. विद्यार्थी मित्रांनो, मानवाला या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये येत असलेल्या अडचणी जसजसं मानव दूर करू लागला तसतसं हळूहळू हळूहळू पैशाचा शोध लागत गेला. म्हणजे वस्तू विनिमयातील अडचणीवर मात करत असताना मानवाला हळूहळू पैशाचा शोध लागत गेलेला आहे. मग या वस्तू विनिमयाच्या पद्धतीत कोणत्या अडचणी येत होत्या त्या आता आपण समजून घेऊया. त्यातली पहिली अडचण आहे ती म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की गरजांचा दुहेरी संयोग म्हणजे नेमकं काय. तर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीकडे असलेली वस्तू ही दुसऱ्या व्यक्तीला हवी असते आणि दुसऱ्या व्यक्तीकडे असणारी वस्तू ही पहिल्या व्यक्तीला हवी असते तेव्हा त्याला गरजांच्या दुहेरी संयोग असं म्हणतात. बघा, गरजांचा दुहेरी संयोग म्हणजे काय, तर माझ्याकडे असलेली वस्तू ही समोरच्या व्यक्तीला हवी असणं आणि समोरच्या व्यक्तीकडे असलेली वस्तू ही मला हवी असणं याला गरजांचा दुहेरी संयोग असं म्हणतात. आता वस्तू विनिमय पद्धतीमध्ये या गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होता. म्हणजे माझ्याकडे असणारी वस्तू समोरच्याला हवी असेलच आणि समोरच्याकडे असलेली वस्तू मला हवी असेलच असं होत नसे बहुतांश वेळा. त्यामुळं विनिमय होण्यात किंवा व्यवहार होण्यात किंवा देवाणघेवाण होण्यात अडचणी निर्माण होत होत्या त्याला गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव असे म्हणतात. काही उदाहरणं मी तुम्हाला देतो. समजा माझ्याकडं तांदूळ आहेत आणि या तांदळाच्या मोबदल्यामध्ये मला कापड हवे आहे. आता समोरच्या व्यक्तीकडे कापड आहे, परंतु त्याला जर त्या कापड देण्याच्या मोबदल्यामध्ये माझ्याकडील तांदूळ हवे नसतील, त्याला गव्हाची गरज असेल, तर मग कापड असून सुद्धा त्या व्यक्तीसोबत माझा व्यवहार होणं किंवा मी त्याला तांदूळ देऊन त्याच्याकडचं कापड मला मिळणं शक्य होत नसेल. याला गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव असे म्हणतात. आणि अशा वेळेला व्यवहार होणं किंवा विनिमय होणं शक्य होत नसेल. त्यामुळं वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ही सगळ्यात पहिली आणि प्राथमिक अडचण होती
ती म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. आता दुसरी अडचण होती ती म्हणजे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव म्हणजे काय? तर याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की एका वस्तूचं मूल्य दुसऱ्या वस्तूमध्ये मोजून त्याचा सामायिक मापदंड ठरविणं. आता एका वस्तूचं मूल्य दुसऱ्या वस्तूमध्ये कसं मोजायचं याच्यामध्ये जी अडचण येत होती त्याला मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव असे म्हणतात. म्हणजे जर वस्तू देऊन वस्तू घेतली जात असेल तर पहिल्या वस्तूचं मूल्य दुसऱ्या वस्तूसोबत कसं मोजायचं ही मोठी अडचण होती. त्याला मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव असे म्हणतात. बघा ना, अगोदर वस्तूंचा वापर पैसा म्हणून केला जात होता किंवा वस्तू देऊन वस्तू घेतल्या जात होत्या, त्याच्यामुळे या वस्तूंचं मूल्य दुसऱ्या वस्तूमध्ये कसं मोजायचं याचा जो अभाव होता त्याला मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव असे म्हणतात. उदाहरणार्थ, एक पोत तांदूळ बरोबर किती गहू किंवा किती नांगर किंवा किती शेती अवजारं किंवा किती गाई किंवा किती बकऱ्या किंवा किती कोंबड्या हे ठरवणं अवघड होतं. याला मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव असे म्हणतात. मग एक गाय देऊन त्या मोबदल्यामध्ये काय मिळेल? गहू मिळणार असेल तर तो किती मिळेल, तांदूळ मिळणार असेल तर तो किती मिळेल, किंवा नांगर मिळणार असेल तर तो कसा मिळेल, किंवा इतर कापड मिळणार असेल तर ते कसं मिळेल, हे ठरविण्यात येणारी अडचण म्हणजे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव होय. कारण एका वस्तूचं मूल्य हे दुसऱ्या वस्तूमध्येच मोजलं जायचं, त्याच्यामुळं हे मोजताना अडचणी यायच्या, त्याला मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव असं म्हणतात. त्यानंतर तिसरा मुद्दा किंवा तिसरी अडचण समजून घेऊया. वस्तू विनिमय करत असताना विद्यार्थी मित्रांनो वस्तूंचा साठा करणं शक्य होत नव्हतं, त्यामुळं वस्तूचा साठा करून ठेवण्यातील अडचण ही सुद्धा वस्तू विनिमय पद्धतीतील एक अत्यंत महत्त्वाची अडचण आहे. कशी? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी अंडी असेल, दूध असेल, भाजीपाला असेल, फळे असेल अशा वस्तूंचं उत्पादन केलं जात असेल, अशा वस्तूंची भविष्यात सुद्धा गरज निर्माण होत असते. मग अशा वेळेला भविष्यात त्या वस्तू लागणार आहेत, त्यामुळं आता आपण त्या वस्तू साठवून ठेवायच्या म्हटलं तर त्या साठवता येत नसत. कारण या वस्तू नाशिवंत असायच्या, त्याच्यामुळं अशा वस्तूंचा साठा करून ठेवणं हे अवघड होतं किंवा कठीण होतं. त्याला वस्तू साठा करण्यातील अडचण असे म्हटले जात असे. म्हणजे बकरी असेल, कोंबडी असेल, गाय असेल, बैल असेल, शेळी असेल किंवा म्हैस असेल अशा वस्तूंचाही वापर होता पण त्या साठवून ठेवता येत नसत. त्याचबरोबर दूध असेल, भाजीपाला असेल, अंडी असेल, फळे असतील अशा वस्तूंचा सुद्धा विनिमयामध्ये वापर होत होता, परंतु अशा सगळ्या वस्तू साठवून ठेवणं मात्र शक्य होत नव्हतं. त्यामुळं वस्तूंचा साठा करण्यातील अडचण ही सुद्धा एक महत्त्वाची अडचण वस्तू विनिमय पद्धतीमध्ये असलेली आपल्याला आढळते. त्याच्यानंतर पुढची अडचण होती ती म्हणजे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. वस्तूच्या विभाजन करता येणं बऱ्याच वेळा अडचणीचं असेल. आज आपण पाहतो आहे की आज आपल्याला अगदी 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये असं पैशाचं विभाजन आहे वेगवेगळं. त्याच्यामुळे आपण वस्तू खरेदी करत असताना या विभाजनातून ती वस्तू आज आपण खरेदी करू शकत आहोत, पण त्या काळामध्ये वस्तू देऊन वस्तू घेतली जात असे. अशा वेळेला त्या वस्तूचं विभाजन करणं किंवा लहान लहान भागात ती वस्तू विभागणं शक्य होत नसे. समजा असं ठरलं असेल वस्तू विनिमय पद्धतीत की एक गाय बरोबर एक पोत गहू असा विनिमयाचा दर ठरलेला असेल, आणि आता ज्या व्यक्तीकडे गाय आहे त्या व्यक्तीला गव्हाचं अर्धच पोत हवं असेल किंवा त्यातला 10 किलो गहू हवा असेल, तर आता
त्या गव्हातला अर्ध पोत गहू किंवा 10 किलो गहू त्याचं विभाजन करता येईल, परंतु त्याच्या मोबदल्यात जी गाय द्यायची आहे तिचं विभाजन कसं करणार? म्हणजे एक गाय बरोबर एक पोत गहू जर असेल आणि गाय असणाऱ्या व्यक्तीकडला त्या गव्हाच्या पोत्यातलं अर्धच पोत हवं असेल तर त्याला त्याच्याकडील अर्धी गाय तर देता येणार नाही, म्हणजे विभाजन करता येईल का? तर करता येणार नाही. या अडचणीला विद्यार्थी मित्रांनो वस्तूच्या विभाजतेची अडचण असे म्हणतात. बऱ्याच अशा वस्तू होत्या की त्याचं विभाजन करता येत नव्हतं किंवा त्याचं लहान लहान भागामध्ये विभागणी करता येत नव्हती, त्यामुळं देवाणघेवाणीमध्ये किंवा विनिमयामध्ये अडचण येत असे, त्याला वस्तूच्या विभाज्यतेची अडचण असं म्हणतात. आणि ही सुद्धा वस्तू विनिमय पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ही अडचण येत असे. त्याच्यानंतर पुढं शेवटची अडचण आहे ती म्हणजे विलंबित देणी देण्यातील अडचणी. विद्यार्थी मित्रांनो विलंबित देणी म्हणजे काय? तर आज घेतलेलं कर्ज भविष्यामध्ये परतफेड करणं किंवा परत करणं याला विलंबित देणी देणं असं म्हणतात. म्हणजे जर आपण आज काही कर्जाऊ घेतलं असेल तर कर्जाने घेतलेलं हे आजचं कर्ज भविष्यात फेडणं याला विलंबित देणी देणं असं म्हणतात. आणि वस्तू विनिमय पद्धतीमध्ये मात्र या विलंबित देणी देण्यामध्ये प्रचंड अडचणी येत असत. कारण ज्या वस्तू आपण कर्ज म्हणून घेत असू त्या वस्तू तशाच स्थितीमध्ये भविष्यात देता येणं शक्य नव्हतं. उदाहरणार्थ एखादी बकरी आहे, ती जर आपण कर्जाने घेतली आणि 10 वर्षानंतर ते कर्ज परत फेड करायचं असेल तर जी बकरी आपण घेतलेली होती त्याच शरीरयष्टीची त्याच वजनाची त्याच पद्धतीची ती बकरी 10 वर्षानंतर परत करणं शक्य होत नव्हतं. म्हणजे गाय आहे, बैल आहे, शेळी आहे, मेंढी आहे, बकरी आहे, असे जे प्राणी आहेत यांचाही वापर विनिमयामध्ये होत असे आणि तशाच पद्धतीची गाय किंवा तशाच पद्धतीची बकरी 10 वर्षानंतर तीच शरीरयष्टी तेच वजन तीच बकरी परत करणं कर्जाने घेतलेली ही शक्य होत नव्हतं. त्यामुळं विलंबित देणी देण्यात प्रचंड अडचणी येत असत. ही सुद्धा वस्तू विनिमय करत असताना येणारी महत्त्वाची अडचण आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं वस्तू विनिमय पद्धतीमध्ये या वेगवेगळ्या अडचणी येत होत्या आणि ह्या सगळ्या अडचणीवर मात करत असताना त्या अडचणी दूर करत असताना हळूहळू मानवाकडून पैशाचा शोध लागत गेला. मग पैसा कशाला म्हणायचं, या पैशाची उत्क्रांती कशी झाली, पैसा नेमकं काय काम करतो आणि पैशाचे काय गुणधर्म आहेत या सगळ्यांबद्दल आपण सविस्तरपणे यानंतरच्या अनेक व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तूर्तास या व्हिडिओतून आपण समजून घेतलं वस्तू विनिमय म्हणजे काय आणि वस्तू विनिमय पद्धतीमध्ये येणाऱ्या विविध अडचणी आणि त्याच्यासोबतच आपण पैसा या प्रकरणामध्ये येणाऱ्या पुढच्या मुद्द्यांचं विश्लेषण पुढच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत. धन्यवाद.